राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी काल होलिका दहन करण्यात आलं कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांनंतर होळीचा उत्साह दिसून येत आहे मुंबईत ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहामध्ये होलिका दहन करण्यात आलं नागपुरात तब्बल नऊशे सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन करण्यात आलं यावेळी व्यापारी नागरिकांनी एकमेकांना गुलाल लावून आणि मिठाई वाटून होळीच्या शुभेच्छा दिल्या देशभरामध्ये विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत ही वेगळी आहे पण तितकीच खास आणि आकर्षक सुद्धा आहे होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात कोकणामध्ये हा सण विशेष उत्साहामध्ये साजरा होतो साकरमनी या सणासाठी कोकणात येतात पालख्या दशावतारी खेळ हे या सणाचं खास वैशिष्ट्य असतं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी नाशिक जिल्ह्यातल्या निफाड इथं स्थानिक महिला तसंच नागरिकांसोबत होळी साजरी केली स्थानिक महिलांबरोबर त्यांनी होळीची प्रार्थना करणारी लोकगीतं आणि गाणीही म्हटली नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं विविध आंबली पदार्थांची होळी करून व्यसनापासून होणारे दुष्परिणाम यांची माहिती देत व्यसनमुक्तीचा संदेशही देण्यात आला तर नांदेड इथं सालासर भजनी मंडळाच्या वतीनं पर्यावरणपूर्वक होळी साजरी करण्यात आली गुलाल तसंच गुलाबाची फुलं उधळण्यात आली राजस्थानी परिवारामध्ये हा उत्सव फाग उत्सव म्हणून ओळखला जातो औरंगाबाद शहरातील गुलमंडी परिसरात अष्टविनायक गणेश मंडळानं अनाथ मुलांसोबत होळी साजरी करत अनोखा उपक्रम साजरा केला यावेळेस विशेष रथातून अनाथ मुलांची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील मढी इथं ग्रामप्रदक्षिणा घालून शांततेमध्ये होळी पेटवण्यात आली ढोल ताशा तसंच मृदुंगाच्या गजरामध्ये कानिफनाथांचा जयघोष करण्यात आला दरवर्षाप्रमाणे यंदा सुद्धा तुळजाभवानी मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं होमकुंडासमोर होळी पेटवण्यात आली मुहूर्तावर संध्याकाळी होळी पेटवली जाते होळी पेटवल्यानंतर तुळजापूर शहरातील नागरिक होळी साजरी करतात